नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय सर. आजचा व्हिडिओ हा आपला दुसरा व्हिडिओ आहे. आज आपण जे प्रश्न बघणार आहोत त्याच्यामध्ये तीन उपप्रश्न आहेत. पहिला म्हणजे इतिहास म्हणजे काय, इतिहासाचे प्रकार कोणते आहेत आणि इतिहास लेखनाचे प्रकार कुठचे आहेत. हे तीनही वेगवेगळे प्रश्न आहेत. सर्वप्रथम आपण बघू की इतिहासाचे प्रकार कुठचे. आता लक्षात घ्या, इतिहास तीन प्रकारचा आहे. एक इतिहास, एक पूर्व इतिहास आणि एक प्राग इतिहास. सर्वप्रथम आपण इतिहास म्हणजे काय ते समजून घेऊ, म्हणजे आपल्याला पूर्व इतिहास आणि प्राग इतिहास सुद्धा समजेल. तो सुरू करतो. सर्वप्रथम इतिहास म्हणजे काय. आता एक गोष्ट लक्षात घ्या, इतिहास म्हणजे काय, एक काही सरळ सोपी अशी त्याची डेफिनेशन दिली जाते. वेगवेगळ्या डेफिनेशन आहेत, वेगवेगळ्या 8 डेफिनेशन आहेत, पण जनरलाइज म्हणताना इतिहास म्हणजे काय, तर इतिहास म्हणजे घडून गेलेल्या घटना ज्यांनी इतिहासाचा मार्ग बदलला. ही एक हाफ डेफिनेशन आहे, म्हणजे घडून गेलेल्या महत्वाच्या घटना ज्यांनी इतिहासाचा मार्ग बदलला. एक लक्षात घ्या, आपल्याला किती दूरपर्यंत किंवा किती पूर्वीच्या घटना माहिती आहेत. एक इतिहासकार म्हणून असेल किंवा एक इतिहासाचा लेक्चर म्हणून असेल किंवा सर्वसाधारण लोकांना आपण कन्फर्म घटना अशा किती माहिती आहे, तर सर्वात सुदूरची असेल ती म्हणजे 7000 BC, म्हणजे 7000 आणि आताची AD 2000, म्हणजे 9000 BC पूर्वी मेहरगड, पाकिस्तानातील मेहरगड येथे फर्स्ट सेटलमेंट झाली. फर्स्ट सेटलमेंट म्हणजे शेतीची सुरुवात. ही मला वाटतं सर्वात जुनी घटना असावी जी कन्फर्म रीतीने माहिती आहे, 9000 वर्षापूर्वीची. पण एक गोष्ट लक्षात घ्या, मानव या भूतलावरती याच्या आधीपासून आहे. म्हणजे एक घटना लक्षात घ्या की माणसं जिथे जिथे राहिली, माणसांचे अनेक प्रकार त्याच्यामध्ये आहेत. मग त्याच्यामध्ये आपण जो आज म्हटलं म्हणतो होमो सेपियन आहे, होमो इरेक्टस आहे, नियांड्रटल आहे, क्रोमॅग्नन आहे. आज आपण स्वतःला होमो सेपियन असं म्हणतो, होमो सेपियन सेपियन. पण असे अनेक वेगवेगळे आपण ज्याला म्हणतो हे प्रकार मानवाचे त्याच्यामध्ये राहिलेले आहेत. मानवाचं सर्वात जुनं हाड जे आहे, फीमरचं हाड, ते 1,20,00,000 वर्षापूर्वी पुणे येथे एक नदी आहे बोरी, या बोरी नदीच्या किनारी हे हाड सापडलेलं आहे. म्हणजे लक्षात घ्या, मनुष्य किंवा मनुष्यासारखा एखादा 1,20,00,000 वर्षापासून भारतामध्ये राहतो आहे. पण आपल्याला इतिहास कुठचा माहिती आहे जर कन्फर्म, तोही मध्ये मध्ये पूर्ण माहिती नाहीये, पण जिकडून आपण म्हणतो की हा बाबा इथून आम्हाला माहिती आहे, ते म्हणजे मेहरगड 7000 BC. लक्षात घ्या, तर आपल्याला जवळजवळ, आणि मनुष्य जर एक कन्फर्म रीतीने असेल तर होमोसेपियन आफ्रिका खंड सोडून भारतात कधी आला, तर 70,000 वर्षापूर्वी. लक्षात घ्या, पण आपल्याला या सगळ्यांबद्दल काहीच माहिती नसेल. त्यावेळेसही काही महत्वाच्या घटना झाल्या असतील, जसं मी पहिल्या याच्यामध्ये सांगितलं, महत्वाच्या घटना त्यांनी इतिहासाचा कोर्स बदलला. पण या काळातही काही महत्वाच्या घटना झाल्याच असतील ना, छोटी मोठी त्यांच्यामध्ये युद्ध झाली असतील. लक्षात घ्या, आगीचा शोध महत्वाचा आहे, पण आपल्याला कुठे माहिती तो आगीचा शोध कोणी लावलेला आहे. लक्षात, चाकाचा शोध कोणी लावलेला आहे आपल्याला माहिती नाही. हा सुमेरियन संस्कृतीने म्हणतात, पण भारतामध्ये तो कोण घेऊन आलं बाबा, हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये काहीच माहिती नाहीये. सो लक्षात घ्या, इतिहासाचा पूर्ण अर्थ, इतिहास म्हणजे काय डॉट, जिकडे जो मूळ मुद्दा आहे की इतिहास म्हणजे काय, तर इतिहास म्हणजे घडून गेलेल्या महत्वाच्या घटना ज्यांनी इतिहासाचा मार्ग बदलला, ज्या लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत आणि ज्या आपल्याला समजतात. सो लक्षात येत आहे. सो सर्वात महत्वाचं, अशा घटना ज्यांनी इतिहासाचा मार्ग बदलला, ज्या लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत व ज्या आपल्याला समजतात, याला म्हणतात इतिहास. मग आपण म्हणू की मग भारताचा इतिहास सुरू कुठून होतो. मग आपण जर आता मूळ व्याख्या बघितली तर आपल्या लक्षात येईल की भारताचा इतिहास सुरू कुठून होतो हा जर प्रश्न आला, तर अनेक प्रश्न मनामध्ये उभे राहतात. जसं आपण स्टोन एज म्हणू, स्टोन एज किंवा पाषाण काळ, या काळामध्ये आपल्याला मानवाची हाडं सापडलेली आहेत, दगडं सापडलेले आहेत, त्याने केलेले बाणाची टोकं सापडलेली आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे दगडाचे केलेले आकार त्याच्या उपयोगितेसाठी ते आपल्याला सापडलेले आहेत.
पण कुठेही लँग्वेज सापडत नाही, लँग्वेज सापडतच नाही. त्या काही चित्र सापडलेली आहे, काही खुणा सापडलेल्या आहेत, पण विशिष्ट अशी लँग्वेज तिकडे सापडत नाही. त्यामुळे लक्षात घ्या की जो स्टोन एजचा काळ आहे त्याला आपण इतिहास मानत नाही. मग आपण म्हणू की हडप्पा संस्कृती, ठीक आहे, हडप्पा संस्कृतीमध्ये लिखित असे शब्द सापडलेले आहेत, ते शब्द आणि चित्रांचा मेळ आहे, त्याला पिक्टोग्राफिक. आता लक्षात घ्या, जेव्हा आपण एखादी भाषा शोधतो त्याचे तीन प्रकार असतात. सर्वात महत्वाचं लँग्वेज, सेकंड आहे त्याची स्क्रिप्ट, आणि तिसरी म्हणजे त्याची स्टाईल. एकदम सोप्या पद्धतीने जर समजायचं झालं तर लक्षात घ्या, आपण मोबाईल मध्ये एखाद्या वेळेस जेव्हा टाईप करतो व्हॉट्सअप मध्ये, तेव्हा आपण एखाद्याला मित्राला किंवा मैत्रिणीला कसा आहेस किंवा कशी आहेस जर म्हणायला घेतलं, तर आपण व्हॉट्सअप वरती टाईप करताना पॉसिबली कसा आहेस हे इंग्लिश मध्ये टाईप करू, KASA कसा, AAHES आहेस. सो लक्षात घ्या, आपण कसा आहेस जे म्हणतोय ते मराठीमध्ये म्हणतोय. लक्षात घ्या, म्हणजे लँग्वेज काय आली, तीन टाईप मध्ये. पहिली लँग्वेज, लँग्वेज मराठी आली. स्क्रिप्ट आपण टाइप कशामध्ये करतोय, KASA कसा कसा, सो इंग्लिश. सो लँग्वेज मराठी आहे, स्क्रिप्ट इंग्लिश आहे, आणि स्टाईल, स्टाईल जी आहे ती दोन दोन तीन प्रकार आहेत स्टाईलचे, पण स्टाईल आपण जी लिहितो आहे ती लेफ्ट टू राईट आहे. सो जी स्टाईल आहे तीन प्रकारची असते. एक तर लेफ्ट टू राईट लिहिणं, राईट टू लेफ्ट लिहिणं, जसं फारसी असेल किंवा उर्दू असेल याच्यामध्ये लिहिलं जातं. देवनारी, देवनारी सगळ्या लेफ्ट टू राईट लिहिल्या जातात, तर उर्दू आहे ती राईट टू लेफ्ट लिहिली जाते. तर हडप्पा संस्कृतीची जी स्क्रिप्ट आहे ती कशी लिहिली जाते किंवा त्याची स्टाईल कशी आहे, तर ती बोस्टोफेडॉन आहे. बोस्टोफेडॉन म्हणजे ती डावीकडून उजवीकडे, मग उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे, मग उजवीकडून डावीकडे, अशा पद्धतीने ती लिहिली जाते. सो त्यांचं लिखाण जरी सापडलेलं असलं, कॉईन त्यांच्या कॉईन्स वरती, त्यांच्या मुद्रांवरती सापडलेलं असलं, तरी सुद्धा आपल्याला ते समजत नाही, किंवा ती लँग्वेज जी आहे ती डिकोड झालेली नाही आहे. की ज्या दिवशी डिकोड होईल त्यावेळेस आपण असं समजू की यस, भारताचा इतिहास हा हडप्पापासून सुरू होतो, पण जोपर्यंत ते डिकोड होत नाही तोपर्यंत तरी आपण त्याला असं समजू शकत नाही. आता पुढचा टप्पा येतो तो म्हणजे वैदिक काळ. आता वैदिक काळ म्हटल्यावरती आपल्या समोर उभे राहतात चार वेद, त्याच्यामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, हे चार महत्वाचे वेद उभे राहतात. पण लक्षात घ्या, येथून सुद्धा भारताचा, जर मागचा जर आपण जे सांगितलं की इतिहास म्हणजे काय आणि आपल्याला लिखित स्वरूपात उपलब्ध आहे आणि आपल्याला ते समजतात, या कसोटीवरती जर आपण बघायला गेलं तर ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद हे जे वेद आहेत, दुसरा टप्पा जो म्हणजे आपण म्हणू की वैदिक काळ. आता वैदिक काळ म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहतात म्हणजे चार वेद, त्याच्यामध्ये आहे ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद, जे सर्वात पवित्र मानले जातात. आजही वैदिक मंत्र म्हटले जातात. आज सुद्धा वैदिक मंत्र हे उत्तरेकडील मंदिरांमध्ये आणि दक्षिणेकडील मंदिरांकडे म्हटले जातात. गायत्री मंत्र सुद्धा आज सगळी उत्तर भारतात असो, दक्षिण भारतात असो, तो तसाच म्हटला जातो. मे बी पॉसिबल उत्तरेकडील ब्राह्मण हिंदी भाषा बोलत असतील, दक्षिणेकडील तमिळनाडूतील ब्राह्मण तमिळ बोलत असतील, त्यांना एकमेकांची भाषा समजत नसेल, पण वेद आजही त्याच लयीत त्याच सुरात म्हटले जातात. पण लक्षात घ्या, वेद एवढे पवित्र आहेत, ठीक आहे, मग अनेकांना वाटते की भारताचा इतिहास हे वेदांपासून सुरू होतो, पण तसं नाहीये. लक्षात घ्या, हे वेद तयार करणारे जे ब्राह्मण आहेत ते अशिक्षित समजले जातात, त्यांना लिहिता वाचता येत नाही. मग जवळजवळ 1900 वर्ष, म्हणजे लक्षात घ्या, वेद तयार करण्यामध्ये सुद्धा दोन टप्पे आहेत. पहिला आहे ऋग्वेदिक टप्पा. ऋग्वेदिक टप्प्यामध्ये जो ऋग्वेद तयार झाला, ऋग्वेद कधी तयार झाला, तर ऋग्वेदचा काळ गणला जातो 1500 BC टू 1000 BC, हा ऋग्वेदाचा काळ गणला जातो. तर इतर वेद जे तयार झाले ते 1000 BC ते 500 BC या काळामध्ये तयार झाले. ऋग्वेद किंवा इतर वेदांमध्ये काय ऋचा आहे, वेगवेगळ्या ऋचा आहेत.
आणि मग या ऋचा ज्या आहेत त्या एका पिढीपासून जर त्यांच्याकडे लिखाणाची पद्धत नव्हती तर या ऋचा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कशा पाठवल्या गेल्या तर पाठ करून, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ते मुखोद्गत पाठ करून पाठवल्या गेल्या. आपण नेहमीच जेव्हा एन्शंट शिक्षण पद्धती बघतो तेव्हा एक गुरु असतो, त्याचे शिष्य असतात, गुरु त्यांना सांगतो तसे ते मंत्र म्हणत जातात किंवा त्या ऋचा म्हणत जातात, ते जे काही 20 25 30 शिष्य असतील ते, आणि ते सारखे ते मंत्र किंवा त्या ऋचा म्हणत जातात. जसं की ऋग्वेदामध्ये एक ऋचा आहे, अशा अशा विद्यार्थ्यांना बघून एक कवी म्हणतो की हे सगळी मुलं मला बेडकांप्रमाणे भासतात, कारण ते एकाच भाषेत सारखं बेडकं जशी डराव डराव करतात तशी ही मुलं सुद्धा काय करतात, एकाच सुरात ते ऋचा म्हणत आहेत. सो वैदिक जो पाठ आहे किंवा ऋग्वेद यजुर्वेद अथर्ववेद सामवेद जे आहेत हे कधी लिहिले गेले नाही, ते 1900 वर्ष मुखोद्गत केले गेले, म्हणजे पाठ केले गेले, ते गुप्त काळामध्ये लिहिले गेले, लक्षात घ्या. सो भारताचा इतिहास जो आहे तो येथून सुद्धा सुरू होत नाही. मगाशीच म्हटलं आपली कसोटी काय आहे, ही कसोटी आहे की महत्वाच्या घटना ज्यांनी इतिहासाचा मार्ग बदलला ज्या लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत आणि आपल्याला समजतात. बरं, मग भारताचा इतिहास सुरू कुठून होतो, तर भारताचा इतिहास जो आहे तो अशोकापासून सुरू होतो. आता तो कसा, तर लक्षात घ्या, अशोकाने, अशोक हा द ग्रेटेस्ट, जगातला सर्वात सर्वश्रेष्ठ ग्रेटेस्ट किंग कोण असेल तर तो अशोक राजा मानला जातो, ठीक आहे. तर या अशोकाने आपले पिलर्स किंवा आपले शिलालेख, आपले गुफालेख, आपले स्तंभलेख तयार केलेले आहेत, त्याच्यावरती त्याने त्याला जे म्हणायचं आहे त्याला त्याची मनची मन की बात ते त्याने जवळजवळ 13 लाईन्स मध्ये लिहिले. काही ठिकाणी 13 लाईन्स आहेत, काही ठिकाणी 14 लाईन्स आहेत त्याच्यामध्ये ते लिहिले आहेत. आणि त्याच्यामध्ये त्याने काय लिहिलं आहे बाबा, की त्याच्यामध्ये लिहिले की पशु हत्या करू नये, माझ्या आजूबाजूची राज्य कुठची आहेत, मी धर्म महात्मा नावाचा अधिकारी नेमतो आहे. 13व्या मध्ये तो म्हणतो की मी कलिंग वॉर केलेला आहे. तो अशा प्रकारे तो म्हणतो, त्याने ते शिलालेख असतील किंवा जे स्तंभलेख असतील ते त्याच्या साम्राज्यामध्ये सगळी जिथे जिथे त्याचे साम्राज्य पसरलेलं होतं, म्हणजे भारतात असेल, अफगाणिस्तान मध्ये असेल, पाकिस्तान मध्ये असेल, येथे सुद्धा त्याचे पिलर सापडलेले आहेत. लक्षात घ्या, आता जो मूळ मुद्दा की त्याचे जे शिलालेख आहेत, ते स्तंभलेख आहेत, त्याच्यामध्ये लँग्वेज जी आहे ते प्राकृत आहे. मगाशी तुम्हाला याची कोट करून सांगितली होती, लँग्वेज कुठची आहे तर प्राकृत आहे, स्क्रिप्ट कुठची आहे तर स्क्रिप्ट 4 आहे, त्याच्यामध्ये ब्राह्मी आहे, खोरोष्टी आहे, अरमाईक आहे आणि युनानी आहे. आता ब्राह्मी जी लिपी आहे ही ब्राह्मी लिपी 1837 मध्ये डिकोड केली गेली. जेम्स प्रिन्सेप नावाच्या व्यक्तीने पहिल्यांदा ती ब्राह्मी लिपी वाचली, लक्षात घ्या. आणि लक्षात घ्या, आताच्या भारतामध्ये, आता सध्या जो भारत आहे त्याच्यामध्ये अशोकाचे जेवढे शिलालेख सापडतात किंवा जेवढे स्तंभलेख सापडतात ते सगळे ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेले गेले आहेत. आणि ब्राह्मी ही, आता मग लँग्वेज काय आली, प्राकृत, ठीक आहे. स्क्रिप्ट काय आली, स्क्रिप्ट 4 आहे, त्याच्या मगाशीच म्हटलं, त्याच्यामध्ये ब्राह्मी आहे, खरोष्टी आहे, अरमाईक आहे आणि युनानी आहे. ब्राह्मी जी आहे ती लेफ्ट टू राईट, जसं आपण आज मराठी लिहितो तशीच लेफ्ट टू राईट लिहिली जाते, लक्षात घ्या. आणि जी स्टाईल जी स्क्रिप्ट जी आली, स्क्रिप्ट ब्राह्मी आहे आणि स्टाईल जी आहे ती काय आहे, लेफ्ट टू राईट आहे. आता जे मगाशी म्हटलं की युनानी आहे, खरोष्टी आहे, अरमाईक आहे, तर युनानी जी भाषा आहे ती सुद्धा लेफ्ट टू राईटच लिहिली जाते, ठीक आहे. युनानी आक्रमण नॉर्थ वेस्ट म्हणून भारतामध्ये झालेलं आहे, तर तुम्हाला जे सापडतात त्याचे जे शिलालेख सापडतात किंवा स्तंभलेख सापडतात नॉर्थ वेस्ट म्हणजे अफगाणिस्तान पाकिस्तान मध्ये सापडतात. तसंच खरोष्टी आणि अरमाईक या ज्या आहेत या जनरली फारशीशी संबंधित आहेत, म्हणजे थोड्याफार प्रमाणात, म्हणजे लक्षात घ्या त्या लिहिल्या जाताना राईट टू लेफ्ट जशी उर्दू लिहिली जाते तशा लिहिल्या जातात, आणि त्या सुद्धा पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मध्ये सापडल्या आहेत अरमाईक आणि खरोष्टी त्याच्या स्क्रिप्ट, लक्षात घ्या. सो मूळ हे काय की अशोकाने जे शिलालेख लिहिले ते प्राकृत भाषेत लिहिले, त्याच्या स्क्रिप्ट 4 होत्या, ब्राह्मी, खरोष्टी, अरमाईक आणि युनानी या होत्या. आणि त्याच्यामध्ये जे स्टाईल होती तर ब्राह्मी आणि युनानीची स्टाईल जी आहे ती लेफ्ट टू राईट आहे, तर अरमाईक आणि खरोष्टीची स्टाईल आहे ती राईट टू लेफ्ट अशी लिहिली जाते. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे पहिल्यांदा आप जेम्स प्रिन्सेप याने 1837 मध्ये ब्राह्मी लिपी वाचली आणि तेव्हा पहिल्यांदा आपल्याला समजलं तोपर्यंत अशोक राजा कोण हे भारतीयांना माहितीच नव्हतं,
तेव्हा जेम्स विसेपने जेव्हा ब्राह्मी वाचली तर तो म्हणाला की हा अशोक राजा हा भारतीय आहे जो श्रीलंकेमधील जे ग्रंथ आहेत दीपवंश आणि महावंश या ग्रंथात दिलेला राजा तो अशोक. आता एक गोष्ट लक्षात घ्या, अशोकाने त्याच्या पिलर वरती ब्राह्मी लिपी लिहिली याचा अर्थ असा नाही होत की अशोकानेच पहिल्यांदा ब्राह्मीचा शोध लावला किंवा त्याच्या आधीही ब्राह्मी भाषे ब्राह्मी स्क्रिप्ट लिहिली गेलेली असेल किंवा अरमाई किंवा युनान खरोष्टी स्क्रिप्ट लिहिली गेलेली असेल. पण एक गोष्ट लक्षात घ्या, त्या लिहिल्या गेल्या असतील त्या बहुतेक नदी भूर्जपत्रावरती किंवा अशा गोष्टींवरती लिहिल्या गेल्या असतील ज्या काळाच्या ओघात नष्ट झालेल्या आहेत. पण अशोकाने जे पिलर वरती दगडांवरती जी त्याचे इन्स्क्रिप्शन लिहिले जो त्याचे शिलालेख लिहिले ज्याच्यामध्ये 13 लाईन्स त्याच्यामध्ये लिहिल्या त्या अजूनपर्यंत शाबूत आहेत आणि त्या वाचता आल्या. म्हणून जेव्हा आपण म्हणतो की भारताचा इतिहास सुरू कुठून होतो तर भारताचा इतिहास सुरू होतो तो म्हणजे अशोकापासून. हे लक्षात घ्या. तर मूळ मुद्दा जो होतो की इतिहास तर दोन मुद्दे आहेत. इतिहास म्हणजे काय? इतिहास म्हणजे अशा घडून गेलेल्या घटना ज्यांनी इतिहासाचा कोर्स बदललेला आहे, मार्ग बदललेला आहे, ज्या लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत आणि आपल्याला त्या समजतात. सो जे समजतात ते अशोकापासून सुरू होतं. म्हणून भारताचा इतिहास जो म्हटला जातो तो अशोकापासून सुरू होतो हे त्याच्यामध्ये लक्षात घेण्यासारखं आहे. मग तुम्हाला इतिहासाचा अर्थ समजला. मग पूर्व इतिहास म्हणजे काय? मग पूर्व इतिहास म्हणजे लिखित स्वरूपात माहिती उपलब्ध आहे पण ती आपल्याला समजत नाही. हे कुठे आलं? ते आलं सिंधू संस्कृती. सिंधू संस्कृतीची लँग्वेज सापडली आहे जी पिक्टोग्राफिक आहे, ज्याच्यामध्ये पिक्चर आणि लँग्वेज दोन्ही एकत्र आहेत पण ती आपल्याला समजत नाही. मग त्याला काय म्हणतात? लँग्वेज सापडली पण अजून समजत नाहीये, तर त्याला काय म्हणतात? पूर्व इतिहास. आणि प्राग इतिहास म्हणजे आपण ज्याला म्हणतो स्टोन एज, ज्याच्यामध्ये काहीच लँग्वेज सापडत नाही, काहीच लिखित स्वरूपात सापडत नाही. तर हे मुद्दे मी सांगितले. आता पुढे आपण बघू ते म्हणजे इतिहास लेखनाचे प्रकार.